जेएनपीटी बंदरातून बनावट वस्तूच्या नावाखाली तस्करी करण्यात आलेली 3 कोटींची ई सिगरेट सीमाशुल्क विभागाने जप्त केली आहे. एका कंटेनरमध्ये असलेल्या 45,886 ई सिगरेटचा साठा सीमाशुल्क विभागातर्फे धाड टाकून ताब्यात घेण्यात आला. या संपूर्ण ई सिगरेटच्या साठ्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. पाण्याची बाटली, चुंबकीय बटन या वस्तूंच्या नावाखाली इलेक्ट्रॉनिक सिगरेट्सची तस्करी करण्यात येत होती. मावळमध्ये जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किशोर आवारे यांची आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. फिर्यादीनुसार किशोर आवारे हत्येप्रकरणी श्याम निगडकर आणि त्यांचे 3 साथीदार यांच्यासह अन्य 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एकीकडे मुंबई पुण्यासह इतर मोठ्या शहरांमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ होऊन भाजीपाल्याने प्रतिकिलो 100 गाठली असताना दुसरीकडे मात्र मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील किरकोळ बाजारामध्ये भाजीपाला शनिवारीही स्वस्त दरात मिळतो. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्यामुळे भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने माटरगावात दंगल उसळली. 2 भिन्न समाजामध्ये हा राडा झाला असून या राड्यामध्ये डीजे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. राड्यामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 54 जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी मंदिरामध्ये दररोज देश विदेशातील हजारो साई भक्त साईंच्या चरणी दर्शनासाठी येत असतात. यातील बहुतांशी भक्त दर्शन रांगेत जाऊन दर्शन घेतात. मंदिर परिसरात फिरताना ते अनवाणी असतात. मात्र त्याचवेळी मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक अधिकारी आणि कर्मचारी चप्पल बूट घालून फिरत असतात. त्यामुळे आता नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षा रक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चप्पल बूट घालून प्रवेशावर बंदी केली. सत्ता संघर्षाच्या निकालाची भीती मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये असती तर त्यांनी दौरे केले नसते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यावरून दिली. सीमा प्रश्न सोडवण्याची भूमिका भाजपची आहे. विरोधी पक्षाने यावर राजकारण केले. सीमा भागातील नागरिकांनी भाजपवर विश्वास ठेवला असल्याचं विखे पाटील म्हणाले. विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टोला लगावला आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे. आपल्या पात्रतेपेक्षा अधिक बोलू नये असा सल्ला त्यांनी दिला. माणगाव म्हसळा मार्गावर मोरबा घाटामध्ये आज सकाळी पर्यटकांच्या 2 कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 7 जण जखमी झाले. डोंगरोली गावच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला असून मुंबईहून परत येणाऱ्या 108 रुग्णवाहिकेने मदत कार्य करत सर्व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कर्नाटक निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये निकालात काँग्रेसला जरी सरशी मिळाली असली तरी आता काँग्रेसने सावध राहिले पाहिजे कारण घोडेबाजार होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले. नाट्य परिषद निवडणुकीमध्ये आता राजकारणींनी प्रवेश केला. आशिष शेलार हे नाट्य परिषद निवडणुकीमध्ये सक्रिय झालेत. प्रसाद कांबळी यांच्या पॅनलच्या पाठीशी शेलार उभे राहिले.
आव्हाडे शरद पवारांच्या विपरीत भूमिका कधीपासून घेऊ लागले असा सवाल भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी केला. कोरोना संसर्ग हा नियंत्रणात येत असून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. मागील काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच घटती रुग्णसंख्या ही संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं लक्षण असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलंय. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झाले असून आता एकूण 73.19% मतदानाची नोंद करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये आता काँग्रेसची सरशी झाली आहे तर भाजपचा दारुण पराभव झालाय. नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. सत्तेचा दुरुपयोग करून जनता घाबरणार नाही हा धडा आता भाजपने घेतला पाहिजे. कर्नाटक निवडणुकीवरून त्यांनी हे विधान केलं. नाट्य परिषद निवडणुकीमध्ये राजकारण्यांनी प्रवेश केलाय. आशिष शेलार हे नाट्य परिषद निवडणुकीमध्ये सक्रिय झालेत. प्रसाद कांबळी यांच्या पॅनलच्या पाठीशी शेलार आता उभे राहिले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपा हा पराभव सहन करणार नाही, काहीतरी क्लुप्त्या सुरूच ठेवतील. यातून काही निष्कर्ष काढायचे झाले तर दोन्ही ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्रात घोडाबाजार करून सरकार खाली खेचलं तेव्हा प्रचंड मोठा पैशांचा गैरवापर झाला, चौकशी संस्थांचा गैरवापर झाला, पैशाचं आमिष दाखवलं गेलं अशी टीका चव्हाण यांनी केली. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी ज्या पद्धतीने कर्नाटकात भ्रष्टाचार केला आणि जातीपातीचं राजकारण केलं त्याचीच ही चपराक भाजपला मिळाली असल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं. राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय आणि भाजपाचा पराभव याचं कारण सांगितलंय. सचिन पायलट म्हणाले, काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे, मोठ्या संख्येने आम्ही कर्नाटकात विजयी होऊ. 40% दलाली घेणारं भाजपा सरकार विरोधात आम्ही दिलेल्या घोषणेला जनतेनं स्वीकारलं तो भाजपाच्या पराभवातील मोठा मुद्दा राहिला अशी टीका पायलट यांनी केली. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. अलीकडच्या काही दशकामध्ये ठिकठिकाणी उभ्या राहणाऱ्या इमारतींमुळे चिपळूण शहराचा विस्तार कमालीचा वाढलाय. लोकवस्ती वाढली आहे त्यामुळे संपूर्ण शहराची माहिती संकलित करण्यासाठी चिपळूण नगरपालिका प्रशासनाने शहरात 3D सर्वेक्षणाचं काम हाती घेतलंय. ड्रोनच्या माध्यमातून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून चिपळूण शहराची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी सुमारे 2 कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये सीमा भागात मराठी भाषकांची एकजूट झाल्याने चांगले यश मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी फिरताना दिसते. केवळ बेळगाव दक्षिण या मतदारसंघात रमाकांत कोंडुस्कर हे भाजपचे अभय पाटील यांच्याशी कडवी झुंज देताना दिसत आहेत. अन्य मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आता मुंबईतही काँग्रेस पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झालाय. देशातील प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्माने ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक आणि BRS खासदार जे संतोष कुमार यांच्यासह गुरुवारी ग्रीन इंडिया चॅलेंजमध्ये भाग घेतला.
कपिल यांनी मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे संतोष कुमार यांच्या समवेत रोपटे लावले। यावेळी कपिलने ग्रीन इंडिया चॅलेंज एक प्रभावी कार्यक्रम असल्याचं वर्णन केलं आणि या उपक्रमामुळे तो प्रभावित झाल्याचं सांगितलं। वृक्षारोपण कार्यक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी संतोष कुमार यांचे मनापासून आभार मानले। येत्या पावसाळ्यात सर्वजण एक रोपटे लावतील आणि ग्रीन इंडिया चॅलेंज कार्यक्रम यशस्वी करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे।